राज्यातल्या सगळ्या राजकीय घडामोडींवरती वेगवेगळ्या पक्षातल्या नेत्यांमधनं काय प्रतिक्रिया येतात ते आपण जाणून घेऊया. हिताचा निश्चितपणे आहे ना, कारण की लोक एक लक्षात घ्या, तुम त्या लोक दोघांची आयडियोलॉजी एक आहे. ह्यांची काँग्रेस आणि ती आयडियोलॉजी वेगळी आहे, राष्ट्रवादीची आयडियोलॉजी वेगळी आहे. वेगवेगळ्या आयडियोलॉजीचे लोक एकत्र येऊन म्हणजे कसं काय ते जुळणार, आणि जुळलं तर ठीक आहे, जुळलं किती काळ जुळणार, कधी ना कधी होणार होतं. मला वाटलं तर ह्याच्या अगोदर होईल, थोडंसं उशिरा झालं. एवढंच मला कुठल्या व्यक्तीबद्दल बोलायचं नाही, कारण कसं आहे तो त्यांच्या ज्या त्या पक्षातला हा वैयक्तिक त्यांच्या पक्षातला हा प्रश्न आहे, तो त्या काय करतात ते. पण माझी मी जे माझं मत होतं हे या मताशी मी ठाम आहे की आयडियोलॉजी वेगवेगळ्या आयडियोलॉजीचे एक जे लोक एकत्र येऊच शकत नाही, आणि तेच नेमकं घडलं. एनडीए सरकार की सपोर्ट करते रहेंगे. मुझे उद्धव ठाकरे अडीच वर्षातच पडतंय, विधानसभा बरखास्तीच्या दिशेने जात आहे, मुख्यमंत्री बरखास्त करण्याची शिफारस करू शकता? हे बघा, हे कुठून बातमी तुमच्याकडे आली मला माहित नाही. अजूनपर्यंत मुख्यमंत्री किंवा कुठल्याही मंत्र्याने असं वक्तव्य केलेलं नाही. पण एक तुमची चूक आहे, विधानसभा अध्यक्ष पदाची राजीनामा देणं ही चूक तुम्हाला भोवू शकते. हे चुकाचा प्रश्न येतच नाही. आम्ही कधीपासून ते अध्यक्षासाठी प्रयत्न करत आहे, गव्हर्नर आम्हाला संधी देत नाही, आमचा प्रयत्न चालू आहे, तुम्ही सगळे बघत आहे. सगळ्या प्रकारामध्ये विधानसभा अध्यक्षांची भूमिका खूप महत्वाची असते, तुमचे अध्यक्ष असते तर वाटतं का कदाचित निस्तरणं सोपं झालं असतं? अध्यक्ष नसला तरी उपाध्यक्ष भूमिका तेच असतं, उपाध्यक्ष ताकद तेच असतं. मग काय बरखास्त, बरखास्तीच्या दिशेनं आहे तुमचं सरकार? मला समजत नाही बरखास्तची गोष्ट केली कोणी, मुख्यमंत्रीने केली, कुठल्या मंत्र्याने केली, कुठल्या मार्फत तुम्ही सगळं चालू होत आहे सरकारचे कुणी. लंबी बात तुमच्या फोन पर हुई है और मैंने आश्वस्त किया कि कांग्रेस के सब विधायक एनडीए सरकार को सपोर्ट करेंगे. भारतीय जनता पार्टी की जो प्रलोभन की राजनीति है, पैसे और पोस्ट की जो उन्होंने शुरुआत करी थी अरुणाचल प्रदेश में, उन्होंने मध्य प्रदेश में किया, झारखंड में प्रयास किया, अब इसका उपयोग महाराष्ट्र में किया जा रहा है. उद्धव ठाकरे से क्या बात हुई? मुख्यमंत्री से क्या बात हुई? बहुत सारी बातें होंगी. शिवसेना के विधायक साथ देंगे, जो चले भी गए बहुत सारे लोग गलतफहमी में गए, उनका ये विश्वास है. यानी आप कहना चाह रहे हैं कि कोई विधानसभा बर्खास्त होने की नौबत अभी तक नहीं आई? क्योंकि शिवसेना के नेता कह रहे हैं कि विधान महाराष्ट्र विधान वाराणसी की दिशा में है. मुझे रिपब्लिक इस पर भी बात हुई, उन्होंने कहा कि विधानसभा बर्खास्त करने का कोई अभी प्रस्ताव नहीं. तो ये संघर्ष कांग्रेस साथ रही खड़ी रहेगी? हमने एनडीए सरकार के समर्थन किया जी, हम समर्थन करते रहे. बाजू 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 बाजू. गलत कुछ न्यूज कुछ चैनल पर आ रही है वो गलत है. मैं विनती करता हूँ कि ऐसी गलत न्यूज मत देना. अंदर कितने हैं सर? कितने लोग हैं अंदर सर? मीटिंग में कितने हैं सर? मीटिंग में 41 लोग हैं और 2-3 आप यहाँ ठहरेंगे, आपको मिलके जाए. सर संजय राउत ने ट्वीट किया है कि आता कॅबिनेटला आम्ही चालू आहे, तिथे काय होतं हे माहिती होईल. स्वतःने ज्याने ट्विट करत असं म्हटलंय की ते बरखास्त होत आहे, मुख्यमंत्री साहेब काय म्हणतात त्याच्यावर सगळं डिपेंडेंट. जर बरखास्त नाही तर दुसरं ऑप्शन काय असेल? आम्ही 44 सोबत आहोत आणि आम्ही पक्के आहोत, आम्हाला कोणी प्रलोभन देऊ शकत नाही, आम्ही इमानदार आहोत, एवढंच म्हणू शकतो. मला नाही माहिती काय होणार आहे. आजची बैठक शेवटची बैठक ठरू शकते का? आजची बैठक शेवटची बैठक मंत्रिमंडळाची ठरू शकते? आता तिथे गेल्यानंतर काय होतं हेच माहिती होईल ना. राज्यामध्ये जे काही राजकीय रणकंदन सुरू आहे ते आपल्या सर्वांनाच कल्पना आहे. आपल्यासोबत आता शिवसेनेचे आमदार दीपकभाई केसरकर आहेत, जे माजी गृहराज्यमंत्री देखील आहेत. आपण त्यांच्याशी बोलू. तुम्ही ज्येष्ठ मंत्री आहात, ज्येष्ठ सहकारी आहात शिवसेनेतले, आणि आज जी काही वेळ आलेली आहे, काय प्रतिक्रिया त्याबद्दल तुमची? एक गोष्ट अशी आहे की एकंदर जे आमदार बाहेर गेलेले आहेत यांच्या प्रत्येकाच्या मतदारसंघामध्ये त्यांची लढत राष्ट्रवादी काँग्रेस किंवा काँग्रेसबरोबर होती,
त्याच्यामुळे दुसऱ्या क्रमांकाला हेच पक्ष होते. काही ठिकाणी इतर पक्ष आहेत परंतु प्रामुख्याने हे पक्ष होते. आणि ज्यावेळेला पराभूत उमेदवाराला मदत द्यायला सुरुवात झाली किंवा त्यांना मोठं करण्याचं काम सुरू झालं त्यावेळेला एक प्रचंड नाराजी ही शिवसेनेमध्ये निर्माण झाली. ही नाराजी साहेबांच्यापर्यंत पोचली की नाही हा वेगळा विषय आहे, परंतु एकनाथ शिंदे साहेब आमच्या विधिमंडळ पक्षाचे मुख्य होते आणि त्याच्यामुळे त्यांच्यापर्यंत ही नाराजी निश्चितपणे पोचलेली होती. उद्धव साहेबांपर्यंत सुद्धा पोचवण्याचा प्रयत्न झाला. माझी जी भूमिका होती ही माझी सुरुवातीपासूनची भूमिका उद्धव साहेबांकडे अशीच होती की सेना आणि बीजेपीने एकत्र राहावं, कारण ती एक तात्विक भूमिका होती आणि ते पूर्ण व्हावं म्हणून जी खटपट करण्यापैकी जे मोजके लोक महाराष्ट्रामध्ये आहेत त्याच्यामध्ये की मी एक आहे. आने के लिए तो आप आएंगे अपने विधायकों के साथ? अगर उद्धव ठाकरे आपको कन्विंस करते हैं वापस आने के लिए शिवसेना में अपने विधायकों के साथ, आप आएंगे? नहीं, लेकिन ऐसी कोई बात उनकी मेरी नहीं हुई है. सर, ये भी बताया जा रहा है कि रश्मि ठाकरे जी ने बात की, उद्धव ठाकरे ने बात की, आपको कन्विंस करने की कोशिश की कि अपने विधायकों के साथ वापस मुंबई आ जाइए? नहीं नहीं, ऐसी कोई बात नहीं. अगर सर आपकी वजह से महाराष्ट्र सरकार गिरती है, क्योंकि अब तो सरकार अल्पमत में आ गई है, बहुमत नहीं है, तो उस पर क्या कहना चाहेंगे आप? नहीं, अभी उसके लिए रणनीति तय करेंगे तो बताएंगे ना, ऐसा सब बातें अभी कैसे नहीं. सर, ये भी बताया जा रहा है कि आप नाराज थे शिवसेना से और जो बड़े मंत्री और शिवसेना में जो बड़े लोग हैं उनसे नाराज थे, आपको इंपॉर्टेंस नहीं दी जा रही थी, आपको साइडलाइन किया जा रहा था, ये एक वजह बताई जा रही है सर? नहीं, अभी ऐसा कुछ मैं बताऊँ नहीं. अभी मैं तो मेरे बाड़ा साहब की हिंदुत्व की लाइन को आगे लेके जा रहा हूँ, उनको फॉलो कर रहा हूँ बस. सर, कितने विधायक अभी आपको सिंधे साहब कितने विधायक आपके पास है और कितना नंबर है आपके पास इस समय? सर, मेरे साथ में अभी 46 लोग है. 46 विधायक आपके पास है? इसमें सर शिवसेना के कितने हैं? 55. सॉरी, तो कुल मिला के 55 शिवसेना के है और 7 से 8 जो है इंडिपेंडेंट निर्दलीय है. निर्दलीय है. तो क्या 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 कोई ऐसे दिमाग पे सर ये कोई ऐसा मन बनाया कि आपने कि आप वापस मुंबई में उद्धव साहब ठाकरे के साथ वापस आ जाएं, ऐसा मन है सर बनाया कुछ? वो जब ऐसा बनाएंगे तो आपको बताएंगे. तो सर अभी ना ही आप बीजेपी के साथ जा रहे हैं ना ही कोई अपनी पार्टी बना रहे हैं अभी आप? मैं हम लोग शिवसैनिक बाला साहब के हैं. दैट्स द फर्स्ट एंड एक्सक्लूसिव कन्वर्सेशन. एकनाथ शिंदे यांनी नेटवर्क 18 ला फोनच्या माध्यमातून प्रतिक्रिया देऊ केलेली, त्यांनी स्पष्ट केले. शेवटपर्यंत आपली भूमिका ते स्पष्ट करताना दिसत नव्हते. आमच्या प्रतिनिधींनी त्यांना वारंवार खरं तर वेगवेगळ्या पद्धतीने प्रश्न विचारला, पण त्यांचं असं म्हणणं पडलेलं आहे की अजून आम्ही आमची भूमिका स्पष्ट केलेली नाही आहे. जर आपल्यामुळे सरकार कोसळत आहे, राज्यातलं सरकार कोसळत आहे, तर आपण भाजपबरोबर जाणार का या प्रश्नावर त्यांनी आम्ही पुढली रणनीती जी आहे ती आता आखतोय त्याबद्दलचा विचार करतोय असं त्यांनी स्पष्ट केलं. याचाच अर्थ असं देखील आपण म्हणू शकतो की पुढली रणनीती ठरवण्याच्या संदर्भात एकनाथ शिंदे त्यांच्या सोबत असणाऱ्या समर्थक आमदारांना घेऊन रणनीती आखताय किंवा त्या संदर्भातली चर्चा त्यांची सुरू आहे. नेमकं काय गेलं पाहिजे हे त्यांनी याबद्दलचा विचार ते करतात. दुसरा मुद्दा या फोनमध्ये जर आपण लक्षात घेतलं, त्यांना हा देखील प्रश्न विचारण्यात आला की आता पुढे काय, आपण भाजपबरोबर जाणार का, म्हणजे वेगळ्या पद्धतीने हा प्रश्न उपस्थित करण्यात आला, तरी त्यावरती त्यांनी असं उत्तर दिलं. म्हणजे जर आपल्यावरती जर खप्पा मर्जी या संदर्भातली व्यक्त केली जात असेल, आपण शिवसेनेतच आहात पण शिवसेनेतल्या आमदारांना घेऊन बाजूला झाला तर त्याबद्दल आपलं काय म्हणणं पडेल? त्यांनी असं म्हटलं की मी बाळासाहेबांनी दिलेल्या हिंदुत्वाची शिकवण घेऊन पुढे जातोय आणि ते मी पुढे नेणार. याचाच अर्थ हिंदुत्वाच्या मुद्द्याला घेऊन कोणत्याही प्रकारची तडजोड केली जाणार नाही असं म्हणत असताना एकनाथ शिंदेने शिवसेनेने राज्यातल्या सरकारमधनं म्हणजे महाविकास आघाडी सरकारमधनं बाहेर पडावं असं वारंवार या सगळ्याच्या सांगितलं. म्हणजेच ते भाजपबरोबर जाऊ शकतात तशी दाट शक्यता आहे. आणि याबद्दलही म्हटलं जातं की याबद्दलचं मायक्रो प्लॅनिंग हे आत्ताच नाही तर गेल्या काही महिन्यांपासून सुरू होतं. भाजपचा हा सगळा प्रयत्न सुरू होता. विधान परिषदेच्या मतदानाच्या निकालानंतर असंही म्हटलं जातं की भाजपच्या नेत्यांच्या नेतृत्वामध्ये एकनाथ शिंदेंच्या समर्थक गटाची बैठक जी ती पार पडली होती आणि त्यानंतर पुढली सगळी रणनीती म्हणजे गुवाहाटीपर्यंतची रणनीती जी आहे ती आखण्यात आलेली होती. सेना आमदार नितीन देशमुख जे आहेत ते नागपुरात दाखल झालेत आणि त्यांनी असं म्हटलंय की मला बळजबरीने इंजेक्शन टोचलं, मला हार्ट अटॅक आलाच नाही असं देखील नितीन देशमुख यांनी म्हटलं. आणि त्यांनी या संदर्भातली चर्चा जी चर्चा त्यांच्याबद्दल सुरू होती ती चर्चा फेटाळण्यात आल्याचं आपण बघतोय. पोलिसांनी बळजबरीने रुग्णालयात नेलं असंही त्यांनी म्हटलंय.
नितीन देशमुख, सेना आमदार नितीन देशमुख यांच्याबद्दलची चर्चा केली जात होती. त्यांनी असं म्हटलंय की मला बळजबरीने इंजेक्शन टोचण्यात आलं, मला हार्ट अटॅक आलाच नाही असं त्यांनी म्हटलंय, आणि मला माझी प्रकृती बिघडल्याबद्दल जी काही चर्चा सुरू होती ती चर्चा जी आहे किंवा त्यातले तर्कवितर्क फेटाळल्याचं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. नितीन भाऊ, आता आपली तब्येत कशी आहे? तब्येतीविषयी सांगा, माहिती काय तब्येतला, काल काय झालं होतं, आज हात घे ना, मागा खाली करा ना थोडसे. महाराष्ट्रातला छत्रपती शिवाजी महाराजाचा मावळा आहे. अरे खाली, अरे बूट खाली करा ना, बूट खाली करा. गुजरातचे पोलीस काय मावळ्याच्या तब्येतवर वार करू शकत नाही. शेरेगाव खाली करा, बूट खाली करा यार, चेहराच नाही. तब्येत टकाटक आहे आणि तुमच्यासोबत चांगल्या परिस्थितीमध्ये चांगल्या तब्येतमध्ये मी उभा आहे. काल काय झालं होतं नेमकं तिथे? काल त्या ठिकाणी मला तिथल्या पोलीस लोकांनी जबरदस्तीमध्ये हॉस्पिटलला नेलं. खाली करा, बूम खाली. मला अटॅक आला म्हणून तुमच्यावर कारवाई करायची आहे. मला कोणत्या प्रकारचा अटॅक आला नव्हता, कोणत्याही प्रकारचं मला माझी बीपी सुद्धा वाढली नव्हती, पण त्यामागचा हेतू अटॅक आला म्हणून त्यामागचा हेतू त्यांचा काय होता, त्यांचा हेतू काहीतरी चुकीचा होता. हॉस्पिटलमध्ये नेल्यावर 20-25 लोकांनी मला पकडून जबरदस्तीला माझ्या दंडामध्ये इंजेक्शन जबरदस्तीला टोचले. ते इंजेक्शन कोणते होते, काय होते मला माहिती नव्हतं, परंतु माझ्या शरीरावर चुकीच्या पद्धतीनं प्रक्रिया करण्याचं एक षडयंत्र त्या लोकांचं होतं. आता सांगा काय सांगून तुम्हाला नेण्यात आलं होतं? ठाकरे साहेबांसोबत मी उद्धव साहेबांचा शिवसैनिक आहे. उद्धव साहेबांचा मंत्र्यांसोबत मी गेलो होतो. उद्धव साहेबांचा शिवसैनिक कुठे जाणार आहे? इथून कुठे जाणार आहात? काय झालं भाऊ त्या दिवशी, काय सांगून तुम्हाला नेण्यात आलं? इतिहास महिने बता आहे. हॉस्पिटलला नेलं की बा मला अटॅक आला म्हणून तुमच्यावर कारवाई करायची आहे. मला कोणत्या प्रकारचा अटॅक आला नव्हता, कोणत्याही प्रकारचं मला माझी बीपी सुद्धा वाढली नव्हती, पण त्यामागचा हेतू अटॅक आला म्हणून त्यामागचा हेतू त्यांचा काय होता, त्यांचा हेतूच काहीतरी चुकीचा होता. 20-25 हॉस्पिटलमध्ये नेल्यावर 20-25 लोकांनी मला पकडून जबरदस्तीनं माझ्या दंडामध्ये इंजेक्शन जबरदस्तीनं टोचले. ते इंजेक्शन कोणते होते, काय होते मला माहिती नव्हतं, परंतु माझ्या शरीरावर चुकीच्या पद्धतीनं प्रक्रिया करण्याचं एक षडयंत्र त्या लोकांचं होतं. परंतु आणि यामध्ये आणखीन एक महत्वाची घडामोड अशी घडताना दिसते.